पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक एकियो खान यांनी भारताला पुन्हा एकदा धमकीवाजा इशारा दिला. मनात आणला तर 5 मिनिटात दिल्ली उडवून देण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. पाकिस्तानकडे तेवढी ताकद आहे असं अब्दुल कादिर खान यांचं म्हणणं आहे. भारतानं मात्र खान यांचा इशारा धुडकावून लावला आहे. पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाला 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं इस्लामाबादेतल्या कार्यक्रमात एकियो खान यांनी ही धरपोक्ती केली. रावळपिंडीपासून जवळ असणाऱ्या कवठा शहरातून दिल्लीला 5 मिनिटात उडवता येईल असं खान यांनी म्हटलं. दरम्यान एकियो खान त्यांच्या अतिशयोक्ती करणाऱ्या विधानांकरता प्रसिद्ध आहेत हेही विसरून चालणार नाही. केवळ प्रसिद्धी करता खान यांनी याआधी देखील अशा बऱ्याच वल्गना केल्याचं भारत पाक संबंधांचे जाणकार सांगतात. एकियो खान इस समय जो है किसी भी इस तरह की पॉलिसी मेकिंग या नेशनल लीडरशिप के नज़दीक नहीं है कि उनके इन शब्दों का कोई बहुत बड़ा असर होने वाला है. जहां तक उनकी 5 मिनट का वक्तव्य है, उनको ये भी सोचना चाहिए कि उस 5 मिनट के बाद हिंदुस्तान क्या कर सकता है. शायद उन्होंने इसके बारे में नहीं सोचा है. और वो क्योंकि वो न्यूक्लियर साइंटिस्ट हैं, उनको भी इस बात का पूरा इल्म होगा कि 5 मिनट के बाद हिंदुस्तान जो करेगा उसके बाद पता नहीं कौन कौन लोग होंगे इस स्टेटमेंट का जो उन्होंने कहा है. इतनी इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट का असर देखने के लिए. एकियो खान को 25 साल पहले 15 साल पहले इनको ये न्यूक्लियर बॉम्ब को ऐसे थ्रेटन करने का हथियार नहीं है. इसका बंदोबस्त इस्तेमाल के बारे में पहले तो कभी इस्तेमाल नहीं होना चाहिए. दूसरी बात, इसके बारे में बहुत सोच विचार करना चाहिए. ऐसे 5 मिनट पे फायर कर देंगे ऐसे, ये तो पाकिस्तान के मुश्किल है. ये सोचते नहीं हैं और कार्रवाई कर देते हैं, जिसके लिए पाकिस्तान को बहुत बाद में भुगतना पड़ता है. इसके लिए म्युच्युअल फंडामधल्या KYC अर्थात नो युअर कस्टमर प्रक्रियेत आता ग्राहकाचा सेल्फी देखील चालणार आहे. म्युच्युअल फंडासाठी लागणारी कागदपत्रं ऑनलाईन पाठवताना त्याचबरोबर मोबाईलमधून सेल्फी काढून तो अपलोड करून पाठवला तरी चालणार आहे. KYC ची प्रतिक्रिया ही सगळी जलद व्हावी आणि जास्त गुंतवणूकदार आकर्षित व्हावे याकरता म्युच्युअल फंड कंपन्यांनी हा नवा फंडा काढला आहे. देशातले तरुण म्युच्युअल फंडात फारशी गुंतवणूक करत नाहीत, त्यामुळे त्यांना आकर्षित करण्याकरता तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली सेल्फीची मदत घेण्यात येणार आहे. क्वांटम म्युच्युअल फंडानं ही पद्धत आधीच सुरू केली आहे. आता इतर कंपन्या देखील हा सेल्फीचा फंडा वापरणार आहेत. नौदलाच्या INS शिक्रा या युद्धनौकेवरती आज नौदलाची सेरिमोनियल परेड झाली. व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा आजपासून वेस्टर्न नेव्हल फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफचा कार्यभार सांभाळणार आहेत. वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हाईस ॲडमिरल सुनील लांबा हे लुथरांना हा कार्यभार सोपवतील. या निमित्तानं ही सेरिमोनियल परेड करण्यात आली. तर वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हाईस ॲडमिरल सुनील लांबा दिल्लीला जाऊन उद्यापासून नेव्हल स्टाफ चीफचा कार्यभार हाती घेणार आहेत. राष्ट्रीय हरित लवाद दिल्ली नंतर देशातल्या 11 मोठ्या शहरांमध्ये डिझेल SUV विक्रीवरती बंदी घालण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय उद्या देण्याची शक्यता आहे. त्यात मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद या प्रमुख शहरांचा समावेश आहे. या प्रस्तावाला देशातल्या कार उत्पादकांनी तीव्र विरोध केला आहे. शिवाय केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयानं देखील या प्रस्तावाला विरोध केला आहे. डिझेल SUV बंदी आणली तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची भीती आहे. शिवाय या गाड्या बनवण्याकरता तयार केलेली 1000 कोटींची गुंतवणूकही पाण्यात जाईल अशी भीती आहे. 2015 सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीच्या परिसरात डिझेल SUV विक्रीवर बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारेच गेल्या आठवड्यात राष्ट्रीय हरित लवादानं केरळच्या काही शहरांमध्ये नव्या डिझेल SUV 10 वर्षांकरता बंदी घातली. आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी एम्स रुग्णालयाला भेट दिली. फक्त भेट देऊन ते थांबले नाही तर त्यांनी रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवलं. रुग्णालयातल्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावताना काळजी कशी घेतली जाते याबाबत त्यांनी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी झाडू हाती घेत परिसराची साफसफाई केली. रुग्णालयात देखील त्यांनी स्वच्छता अभियान राबवलं. सुबह मैंने भी कुछ श्रम करके एक सहयोगी के नाते इसको बढ़ाने का प्रयास किया है और श्रम करने के पश्चात मैं यहाँ जो सैनिटेशन वर्कर्स हैं, लगभग 3000 वर्कर्स एम्स में काम करते हैं, उनके जो लोग आज भी ड्यूटी पर नहीं थे और उनके साथ हमने बातचीत की, उनका प्रोत्साहन बढ़ाया.
आणि फास्ट न्यूज मध्ये आता पाहूयात काही आंतरराष्ट्रीय बातम्या. इटलीच्या नेव्हीचं जहाज 45 नागरिकांचे मृतदेह घेऊन रेगियो कॅलॅब्रियो पोर्टवरती पोहोचलं. जहाज बुडाल्यानंतर इटली नेव्हीनं सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. गेल्या आठवड्याभरात अशा प्रकारच्या दुर्घटनेत 70 नागरिकांना प्राण गमवावे लागले. सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुर्कीच्या बॉर्डरजवळ सिरियन सैनिक आणि आयसिसमधल्या धुमश्चक्रीचा हा व्हिडिओ. यात 27 नागरिक आणि आयसिसचे जवळपास 40 दहशतवादी मारले गेले. येमेनचं सैन्य आणि हौजी विद्रोहींमध्ये जोरदार घमासान झालंय. याआधी 20 सैनिक मारले गेल्याचं बोललं जात आहे. हौजी विद्रोह्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला मारल्यानंतर या लढाईला सुरुवात झाली होती. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी पहिल्या महायुद्धाला युद्धामध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. जवळपास 11 महिने जर्मनी आणि फ्रान्समध्ये हे युद्ध चाललं होतं. यात 3 लाख सैनिकांचा मृत्यू झाला होता. युक्रेनमध्ये दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीत वृद्धांकरता केअर होम चालवलं जात होतं. यात जवळपास 35 वृद्ध व्यक्ती होत्या. युक्रेनच्या पंतप्रधानांनी या घटनेवरती दुःख व्यक्त केलं आहे. चीनमध्ये मुसळधार पावसानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. याचाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. एका चीनी नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. पावसानं दक्षिण चीनमध्ये नागरिकांच्या जनजीवनावरती अत्यंत विपरीत परिणाम झाला आहे. जर्मनीच्या स्टेडियममध्ये मुलांच्या एका फुटबॉल मॅच दरम्यान वीज पडून 30 मुलं होरपळली आहेत. 9 ते 11 वयोगटातल्या मुलांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अशाच प्रकारची एक दुर्घटना फ्रान्समध्ये घडली. यात 9 जण जखमी झाले. लंडनचा डेव्हिड वेअर 1 मीटरचं अंतर पार करणारा जगातला पहिला व्हीलचेअर ॲथलेट ठरला आहे. डेव्हिडनं लंडनच्या मॅरेथॉनमध्ये हा कारनामा केला. याआधी त्यानं 6 वेळा लंडन मॅरेथॉनवरती आपलं नाव कोरलं. रशियामध्ये चॅरिटी करता आयोजित केलेल्या रेसमध्ये 1000 नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी जमा झालेले $560,000 गरीब मुलांना देण्यात येणार आहे. या रेसमध्ये अनेक सेलिब्रिटी ॲथलीट देखील सहभागी झाले होते. आता पाहूयात राज्यातल्या फास्ट न्यूज. आपल्या पत्नीच्या नावे MIDC जमीन खरेदी केल्याचा आरोप असणारे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणखी अडचणीत आलेत. ही जमीन MIDC नसल्याचा खुलासा खडसेंनी केला होता. मात्र भोसरी इथली ती जागा MIDC आहे असा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला. उद्योगमंत्र्यांच्या या दाव्यानं खडसेंच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. भोसरी MIDC जागा ही MIDC आहे. 1962 म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनीचं वाटप झालेलं आहे. तिथे कारखाने चालू आहेत. ते MIDC ती जमीन कारखान्यांना देऊनच टाकलेली आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये MIDC काही करता येण्यासारखी भूमिका नाही. MIDC नियमाप्रमाणे त्या जमिनीची मागेच विक्री केलेली आहे. त्यामुळे MIDC आता काही करता येण्यासारखं काहीच नाही. दरम्यान भोसरी MIDC जमिनीवरून अडचणीत आलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास 1.5 तासाच्या वर ही चर्चा झाली. AIBY तन्मय भट याचा वादग्रस्त व्हिडिओ हटवण्यात येणार आहे. याकरता मुंबई पोलीस गुगल फेसबुक आणि युट्यूबच्या संपर्कात आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत पाठक यांनी ही माहिती दिली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर लता मंगेशकर यांच्या संबंधी तन्मय भट्टनं अत्यंत अश्लील अशी शेरेबाजी केली होती. AIG या कार्यक्रमाबद्दलचे जी चित्रफित आहे त्याचे ट्रान्सक्रिप्ट्स काढून त्याच्यावर लीगल ओपिनियन मुंबई पोलीस घेत आहेत. इन द मीनवाईल मुंबई पोलिसांनी यूट्यूब आणि फेसबुक यांना
या चित्रफित ब्लॉक करण्याबद्दल संपर्क केलेला आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल अश्लाघ्य शब्दातले विनोद करणाऱ्या तन्मय भट विरोधात आज मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी तक्रार दाखल केली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तन्मयच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तन्मयला तात्काळ अटक करण्याची मागणी खोपकरांनी केली. तिकडे भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे तन्मयवरती कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेनेनं देखील तन्मय भटवरती कारवाईची मागणी केली आहे. ज्यांना सर्वोच्च पुरस्कार आहे, भारतरत्न पुरस्कार ज्यांना आहे, अशा व्यक्तींचा आपण अपमान करता? आम्ही आता पोलीस शिवाजी पोलिसांच्या अधिकाऱ्यांना आम्ही आता भेटलेलो आहोत आणि तन्मय भटवर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. अशी मागणी आम्ही सायबर सेलकडे देखील करणार आहोत आणि तन्मय भटला रस्त्यावर फिरू देणार नाही, त्याला दिसेल तिथे आम्ही चोप देऊ. मुझे ऐसा लगता है कि उनका इरादा यही है कि खुद के लिए शायद बहुत कुछ पब्लिसिटी लाना और दूसरे लोगों को दर्द देकर, दूसरे लोगों का अपमान कर पूरे भारत लोगों के जिन लोगों ने उनको सराहा है उनके ऊपर एक तरीके से कीचड़ उछालना. और इसीलिए मैंने मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस उनको कल ही रात को मेल भेजा है कि इसमें तहकीकात होकर कार्रवाई हो सकती है. मालेगाव स्फोटांप्रकरणी आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरनं आज मुंबई सत्र न्यायालयात जामिनाकरता अर्ज केला. या प्रकरणी साध्वी प्रज्ञावर लावण्यात आलेला मोका हटवण्यात आला, त्यामुळे आता साध्वीला जामीन मिळणं सोपं होणार आहे. गेल्या जवळपास 7 वर्षांपासून प्रज्ञा सिंग तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वी साध्वीला उज्जैनच्या कुंभमेळ्याला स्नानाकरता सोडण्यात आलं होतं. आता साध्वीच्या अर्जावर येत्या 6 तारखेला येणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी स्पष्ट केलं आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात याकरता स्टेशनच्या संरचनेत बदल केला जात असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं. राज्य सरकारच्या मदतीनं हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, त्याकरता राज्य सरकारकडून वाढीव FSI मागवण्यात येत असल्याचं देखील प्रभूंनी म्हटलं आहे. इकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर येणारा वाहनांचा ताण बघता दोन्ही शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर तेजस नावाच्या ट्रेन सुरू करण्यात येणार. तेजस इज अ न्यू प्रॉडक्ट. देयर आर 4 new products वी आर लॉन्चिंग. वन इज कॉल्ड तेजस, विच इज अ केटरिंग टू द बिझनेस ट्रॅव्हलर्स, समबडी वॉन्ट्स टू पे मोर. लाइक इट इज लाइक वी हॅव लॉन्च अ न्यू प्रॉडक्ट कॉल्ड गतिमान. Like we have developed to Vaigad Lazari. So this is a new product called Tejas. So this will normally go between places like Mumbai, Pune, Delhi, Chandigarh, where Bangalore, Chennai, Bangalore, Mysore, the areas where there is a huge traffic constantly going. Zee 24 Tas, Raha Ek Paul Pudhe.